तर वांग्याच्या भाजीचा पहिला प्रकार आहे भरलेल्या वांग्याची रसा भाजी तर त्यासाठी मी इथे सात ते आठ वांगे स्वच्छ धुवून अशा पद्धतीने कापून घेतलेली आहेत त्यानंतर एका ताटात मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून शेंगदाण्याचं कूट आणि मसाला व्यवस्थित मिक्स होईल आणि त्यानंतर त्यामध्ये मी एक पळी तेल टाकलेला आहे तेलामुळे हा मसाला छान बाईंड होतो वांग्यांमध्ये आणि तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तयार मसाला अशा पद्धतीने वांग्यांमध्ये भरायचा आहे व्यवस्थित बोटाने प्रेस करायचा आहे जेणेकरून वांगे शिजताना मसाला बाहेर येणार नाही तर अशा पद्धतीनेच मी सर्व वांगे भरून घेतलेले आहेत त्यानंतर मी गॅसवर कुकर तापायला ठेवलेला आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे कुकरमध्ये एक ते दीड पळी तेल टाकलेला आहे तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे जिरं व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे त्यानंतर इथे मी सात ते आठ लसूणच्या पाकळे बारीक करून टाकलेले आहेत लसूण व्यवस्थित परतून घ्यायचा आणि त्यानंतर दोन मिडियम आकाराचे कांदे मी बारीक कापून ते कुकरमध्ये टाकलेले आहेत कांदे परतताना थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर कांदे अगदी छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत तरी इथे तुम्ही बघू शकतात कांदे अगदी छान परतून झालेले आहेत त्यामध्ये मी आता मसाला भरलेली वांगी टाकलेली आहेत वांगे टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर एक ते दीड ग्लास मी गरम पाणी टाकलेलं आहे केव्हाही वांग्याच्या भाजीला गरम पाणीच वापरायचं आणि त्यानंतर कुकर बंद करून मीडियम फ्लेमवर एक शिट्टी करून घ्यायची आहे तर इथे कुकर आपोआप गार झाल्यावरच मी उघडलेला आहे तुम्ही बघू शकतात वांग्याची भाजी अगदी छान तयार आहे आणि वांगेही व्यवस्थित शिजून तयार आहेत त्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि कसुरी मेथी टाकलेली आहे तर अशा प्रकारे अगदी छान चमचमीत आणि जन झंझणीत असं भरलेल्या वांग्यांची भाजी तयार आहे त्यानंतर पुढचा प्रकार आहे भरलेल्या वांग्यांची सुकी भाजी तर त्यासाठी मी इथे वांगे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने कापून घेतलेली आहेत त्यानंतर एका वाटीत मी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घेऊन मिश्रण बनवलेलं आहे आणि हळद आणि मिठाचं मिश्रण सर्व वांग्यांमध्ये अशा पद्धतीने भरून घेतलेलं आहे यामुळे वांग्यांची टेस्ट खूप छान लागते आणि त्यानंतर एका वाटीत मी अर्धी वाटी, वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मसाला बनवून घेतलेला आहे आणि हा तयार मसाला आता वांग्यांमध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित बोटाने प्रेस करायचा आहे तर सर्व वांगी मी भरून घेते त्यानंतर एका साईडला मी कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक ते दीड पळी तेल टाकून तेल व्यवस्थित तापल्यावर पाव चमचा जिरं आणि पाव मोहरी टाकलेली आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे खोबरं भाजून घेतलेलं होतं आणि सात ते आठ लसूणच्या पाकळ्या त्यामध्ये टाकून वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण टाकलेलं आहे ते व्यवस्थित परतून त्यामध्ये एक चमचा काळा मसाला टाकलेला आहे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये एक कप गरम पाणी टाकलेलं आहे आणि हे छान परतून घ्यायचं आहे आता तेल सुटेपर्यंत त्यामध्ये मी उरलेलं हळद आणि मिठाचं मिश्रण टाकलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान वाटण परतून झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी भरलेली वांगी टाकलेली आहेत वांगी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक ते दीड कप गरम पाणी टाकलेलं आहे पाणी जास्त नाही टाकायचं आपल्याला फक्त वांगी शिजवायची आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून अशा पद्धतीने अर्धवट झाकण ठेवायचं चा आहे चार ते पाच मिनिट तर चार ते पाच मिनिटानंतर भाजी परत व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे वांग्यांची साईड चेंज करून द्यायची आहे आणि परत पाच ते दहा मिनिट झाकण ठेवायचं आहे अशा पद्धतीने तर तुम्ही बघू शकतात पाणी सर्व आटलेलं आहे आणि वांगेही छान शिजलेली आहेत त्यामध्ये मी थोडीशी बारीक केलेली कोथंबीर टाकलेली आहे कोथंबीर टाकून व्यवस्थित भाजी मिक्स करून द्यायची आहे आता गॅस बंद केलेला आहे तर अशा प्रकारे अगदी छान भरलेल्या वांग्यांची सुक्की भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट होणारी ही भाजी आहे त्यानंतर वांग्याच्या भाजीचा पुढचा प्रकार आहे भरलेली मसाला वांगी अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी ही मसाला वांगी आहेत त्यासाठी मी इथे वांगे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तीन ते चार पाण्याने त्यानंतर त्यांचे काटे आणि पुढचं थोडंसं देठ कापून घेतलेलं आहे आणि त्यानंतर विळीने अशा पद्धतीने कापून घेतलेले आहेत तर सर्व वांगे मी असेच आता कापून घेतलेले आहेत त्यानंतर त्यान तवा तापायला ठेवलेला आहे तव्यावर अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे मी तो किसही तव्यावर टाकलेला आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवर हे छान भाजून घ्यायचं आहे खोबरं अर्धवट भाजून झालं की त्यामध्ये दोन चमचे तीळ टाकायचे आहे आणि खोबऱ्याबरोबर तिळही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे त्यानंतर थोडेसे आल्याचे तुकडे करून टाकलेले आहेत मी बारीक सात ते आठ लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि हे छान आता भाजून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा कीस तीळ आलं लसूण व्यवस्थित परतून झालेला आहे एका डिशमध्ये मी काढून घेते त्यानंतर कापलेले जे वांगे आहेत ते पाण्यातून मी आता काढून घेतलेले आहेत आणि आहे त्या वांग्यांमध्ये आता थोडं थोडं मीठ भरून घ्यायचं आहे यामुळे वांग्यांची टेस्ट खूप छान लागते तर अशा पद्धतीनेच मी सर्व वांग्यांमध्ये थोडं थोडं मीठ आता भरून घेते आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे खोबरं तीळ लसूण आलं वगैरे भाजून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहेत थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे को आणि पाण्याचा वापर न करता हे छान वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर इथे तुम्ही बघू शकता वाटण अगदी छान तयार झालेलं आहे पाण्याचा वापर नाही करायचा त्यानंतर त्यामध्ये एक कांदा मी छान बारीक कापून टाकलेला आहे दीड चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि दीड चमचा काळा मसाला टाकलेला आहे त्यानंतर पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झालं की त्या की त्यानंतर त्यामध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे तेलामुळे छान बाइंडिंग येते मसाल्याला तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा तयार मसाला आता कापलेल्या वांग्यांमध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे व्यवस्थित बोटांनी प्रेस करायचा आहे जेणेकरून मसाला बाहेर येणार नाही तर अशा पद्धतीनेच सर्व वांगे मी भरून घेतलेली आहेत मसालाही उरलेला आहे त्यानंतर कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक ते दीड पळी तेल टाकलेला आहे तेल अगदी छान गरम झालं की त्यामध्ये वांग्यांना भरून उरलेला मसाला आहे तो टाकायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा मसाला परतवतानाच त्यामध्ये एक टोमॅटो मी बारीक कापून टाकलेला आहे आणि आता हे टोमॅटो व्यवस्थित शिजेपर्यंत हा मसाला छान परतवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो छान शिजलेले आहेत मसालाही अगदी व्यवस्थित परतून झालेला आहे त्यामध्ये मी एक चमचा गुळ टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण जी मसाला भरलेली वांगी आहेत ती यामध्ये टाकायची आहेत वांगे टाकून अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून वांग्यांमधला मसाला बाहेर येणार नाही दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटांनी वांग्यांची साईड व्यवस्थित चेंज करून द्यायची आहे आणि परत दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर आता दोन ते तीन मिनिटांनी वांगे थोडंसे व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे मी पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात फक्त गरम पाण्याचा वापर करायचा आहे आणि गरम पाणी टाकून भाजी आता व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे आणि त्यानंतर पाच मिनिट झाकण ठेवायचं आहे तर पाच मिनटानंतर झाकण काढून भाजी व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे आणि परत पाच मिनिट झाकण ठेवायचं बघू आता पाच मिनिटांनी वांगे अगदी व्यवस्थित शिजत आलेले आहेत आणि तुम्ही भाजीला रंगही बघू शकता खूप छान रंग आलेला आहे तरीही व्यवस्थित आलेली आहे परत मी तीन ते चार मिनिट झाकण ठेवलेलं आहे तर तीन ते चार मिनिटानंतर परत झाकण काढून भाजी व्यवस्थित मिक्स केलेली आहे वांगे छान शिजलेले आहेत त्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर बारीक कापून टाकते कोथंबीरमुळे खूप छान टेस्ट येते भाजीला आणि कोथंबीर टाकून भाजी आता व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे अगदी हलक्या हाताने भाजी मिक्स करायची आहे जेणेकरून वांग्यातला मसाला बाहेर येणार नाही तर इथे तुम्ही बघू शकतात वांगे अगदी छान शिजलेले आहेत आणि भाजी छान घट्टसरई झालेली आहे आता मी गॅस बंद केलेला आहे तर अशा प्रकारे अगदी छान चमचमीत आणि झंझणी तसं भरलेले मसाला वांगी आपली तयार आहेत त्यानंतर पुढची वांग्याची भाजी आहे वांग्याची कांदा घालून केलेली सुक्की भाजी त्यासाठी मी इथे कढईमध्ये एक ते दीड पळी तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित तापल्यावर त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं टाकलेलं आहे त्यानंतर तीन मिडियम आकाराचे कांदे मी बारीक कापून टाकलेले आहेत कांदे परतवताना थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे कांदे अगदी छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत तर कांदे परतून झालेले आहेत त्यामध्ये मी सात ते आठ लसूणच्या पाकळ्या अगदी छान बारीक करून टाकते लसूणमुळे खूप छान टेस्ट येते या भाजीला आणि लसूण टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दीड चमचे मी लाल तिखट टाकलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात दीड चमचे काळा मसाला टाकलेला आहे आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी वांगी घेतलेली आहेत ते स्वच्छ धुवून त्यानंतर बारीक कापून घेतलेले आहेत ते वांग्याच्या फोडी टाकलेल्या आहेत कढईमध्ये आणि वांगे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला आणि त्यानंतर आता तीन ते चार मिनिट झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर तीन ते चार मिनिटांनी भाजी परत व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे तर इथे भाजी व्यवस्थित मिक्स झालेली आहे परत मी तीन ते चार मिनिट झाकण ठेवलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता वांगे अगदी छान शिजत आलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये मी एक ते दीड चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलेला आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून द्यायची भाजी आणि फक्त एक मिनिट परतून घ्यायचं त्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे तर अशा प्रकारे अगदी झटपट होणारी वांग्याची कांदा घालून केलेली सुक्की भाजी तयार झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रकार आहे वांग्याचे भरीत तर त्यासाठी मी इथे भरीतसाठी जे वांगे असतात ते घेतलेले आहेत सुरीने मध्ये मध्ये थोडे टोचे करून घ्यायचेत वांग्यांना जेणेकरून वांगे अगदी आतपर्यंत भाजले जातात आणि त्यानंतर या वांग्यांना अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे।, 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 ते आहे अगदी व्यवस्थित तर इथे मी आता सर्व वांग्यांना तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर मी गॅसच्या बर्नरवर एक जाळी ठेवलेली आहे गॅस पेटवलेला आहे आणि त्या जाळीवर आता तेल लावून जे भरीचे वांगे ठेवलेले होते ते भाजून घ्यायचे आहेत अगदी पूर्ण रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे वांगे भाजायचे आहेत अशा पद्धतीने तर इथे तुम्ही बघू शकता वांगे अगदी छान भाजून झालेले आहेत आणि गार झाल्यावर अशा पद्धतीने वांग्यांची जी वरची साल आहे ती काढून घ्यायची आहे अगदी झटपट निघते ही साल फक्त वांग गार होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर साल काढून झाल्यावर अशा पद्धतीने चमचाने किंवा सुरीनेही तुम्ही भाजलेला वांग्याचा भाग काढून घेऊ शकतात आणि आतमध्ये जे धागे आहेत वांग्याचे ते नाही घ्यायचे आपल्याला ते बाजूलाच राहू द्यायचे आहेत तर इथे मी आता सर्व भाजलेले वांगे जे आहेत ते व्यवस्थित चमचाने बारीक करून घेते अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे थोडीशी पूर्वतयारी केली की तर इथे भाजलेल्या वांग्यांचा सर्व भाग काढून मी बारीक करून एका वाटीत काढून घेतलेला आहे त्यानंतर कढई तापायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे भरीतसाठी तेल थोडं एक्स्ट्रा वापरा जेणेकरून भरीत अगदी छान चमचा येईल त्यामध्ये मी पाव चमचा जिरं टाकलेला आहे सात ते आठ लसूणच्या पाकळ्या बारीक करून टाकलेल्या आहेत पाव चमचा हिंग टाकलेला आहे आणि त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत ते टाकलेल्या आहेत हिरवी मिरची टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्या आणि त्यानंतर तीन मीडियम आकाराचे कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत ते बारीक कापलेले कांदे टाकलेले आहेत कांदे अगदी छान परतून घ्यायचे आहेत नेहमीप्रमाणे कांदे परतवताना थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि रंग चेंज होईपर्यंत हे कांदे आता परतून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता कांदे अगदी छान परतून झालेले आहेत त्यानंतर त्यामध्ये आता दीड चमचा काळा मसाला टाकलेला आहे मी दीड चमचा लाल तिखट टाकलेला आहे पाव चमचा हळद मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात आणि मसाले टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी कांद्याची पात टाकलेली आहे कांद्याची पात टाकूनही थोडं परतून घ्यायचं आणि त्यानंतर वांगे भाजून जो भाग काढून आपण वाटीमध्ये काढून घेतलेला होता तो भाजलेल्या वांग्यांचं मिश्रण टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी आता दोन चमचे भाजलेले शेंगदाणे अर्धवट बारीक करून टाकलेले आहेत हे शेंगदाणे भरीतमध्ये खूप छान लागतात खूप जास्त बारीक करून नाही टाकायचे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर थोडीशी बारीक केलेली कोथंबीर टाकलेली आहे कोथंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भरीत आणि त्यानंतर इथे मी एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथी हातावर थोडीशी क्रश करून टाकायची आहे कसुरी मेथीमुळे भरीतला खूपच सुंदर टेस्ट येते म्हणून तुमच्याकडे जर कसुरी मेथी असेल तर तुम्ही नक्की वापरा भरीतमध्ये आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनिट फक्त परतून घ्यायचं तर अशा पद्धतीने अगदी छान चमचमीत आणि झंझरी असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे